एकरी खर्च आहे याला कमीत कमी 20-25 हजार रुपये, त्याचे पण ते 70-80 हजार रुपये एकरी कुरड्यामधून. नमस्कार, काय का बोलतोय, वडा पार्टी आमच्या चालू राहते दरवर्षी, आता 8-10 दिवस चालू झालेलं आहे. 4 महिन्यापासून मागच्या वर्षी दरवर्षी आमचे 5-6 वर्षापूर्वी चालू दरवर्षी चालू होतो, पण यावर्षी जरा लॉकडाऊनमुळे थोडा परिणाम झालेला आहे. व्यवस्थित चालू आहे सध्या. दररोज किती ओरडला जातो? रोज एका काउंटरला 8-10 किलो होतो. इथलं ओरडल्याचं वैशिष्ट्य काय? खाण्याला चवदार आहे, आणि प्रत्येक वर्षी लोक बाहेरून पर्यटक लोक असतील किंवा आसपास नगर पुणे औरंगाबाद इकडे तिकडे बरेचसे लोक येतात. आणि असं जिल्ह्याला वैशिष्ट्य असं आहे की कनिष्ठ असू द्या माल असू द्या पार्सल माल पण बाहेर जात राहतो. रोजची कमाई किती होती? रोजची कमाई चांगला एक माणूस 2-4 हजार रुपये कमवतो एका घरातला. एका घरामध्ये आमच्या शेतामध्ये ओरड्याचा बिझनेस वाढल्यामुळे दरवर्षी आसपासच्या शेतकऱ्याला सुख समाधान समजा व्यवस्थित चालू आहे समजा ओरड्यामुळे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ओरडा चालू आहे, पण जरा लॉकडाऊनमुळे थोडा परिणाम झालेला आहे आमच्या शेतकऱ्यावर. आणि शेतकऱ्याचं हे लॉकडाऊन व्हावं नाही असं आमची इच्छा आहे. आता समजा सर्व आसपासचे 10-15-20 खेड्यातले शेतकऱ्याचे आता जवळजवळ 15-20 खेड्यामध्ये आमच्या दरवर्षी लावतात शेतकरी. दरवर्षी लॉकडाऊनच्या आधी मागच्या वर्षी भरपूर म्हणजे गुजरातला इकडं तिकडं भरपूर माल जात होता मुंबई नगर पुणे. आता सध्या लॉकडाऊनमुळे एवढं खास चालू नाही. लॉकडाऊनचा किती परिणाम झाला? लॉकडाऊनचा भरपूर परिणाम झालेला आहे सध्या. भरपूर म्हणजे भरपूर बिकट परिस्थिती झाली शेतकऱ्यावर. एक तर अतिवृष्टी आली त्याच्यामुळं माल एवढं आले. आता जे माल आलेले आहे त्याच्यात पण गरमट भानगडी आभळ एवढं त्याच्यामुळं मालावर परिणाम होऊ राहिला. जिथं 1 क्विंटल माल निघणार तिथं 1/2 क्विंटल माल निघू शकतो. एकरी 3-4 क्विंटल माल निघतो. आता सध्या ह्या परिस्थितीमुळं जरा समजा हे आभळ एवढं याच्यामुळं 1-1.5 क्विंटल माल निघाला. म्हणजे लॉकडाऊनचे परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट वातावरण खराब आहे सध्या, गरमट वातावरण आहे त्याच्यामुळं ओरड्यावरती परिणाम होऊ राहिला. आणि एकरी खर्च किती आणि ओरड्यापासून किती उत्पन्न मिळतं? एकरी खर्च आहे याला कमीत कमी 20-25 हजार रुपये, त्याचे पण ते 70-80 हजार रुपये एकरी ओरड्यामधून. आता भाजलेला ओरडा आहे त्याचा आम्ही काय करू शकतो का समजा 200-250 रुपये किलो आता चालू आहे. 10-20 रुपये आम्ही भाजून शिकतो इथे चटणी वगैरे ठेसा वगैरे मीठ वगैरे टाकून देतो. साधा ओरडा 180-200 हो 10-20 रुपये एक्स्ट्रा घेतो फक्त भाजायची बाकी काय नाही. आणि तो साधा ओरडा किती दिवस टिकतो? साधा ओरडा राहतो बघा 2-3 दिवस राहतो. शेतकरी पण घाबरतो बाहेर मार्केटमध्ये जायला सिटीमध्ये इकडं तिकडं बाहेर. आणि लॉकडाऊनचा सारखा मोठा भरसा शेतकऱ्याला बसलेला आहे. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व भारी एकदम परिस्थिती हाताळली लॉकडाऊनची. फक्त साहेबाला एवढंच विनंती की त्यांनी लॉकडाऊन नाही करावं परत बस. बरोबर. मुख्यमंत्र्यांचा साऱ्यात पूर्ण देशामध्ये 5वा नंबर लागला आपल्या मुख्यमंत्र्यांचा. आणि मुख्यमंत्री कोरोनामुळे साऱ्यात भारी परिस्थिती हाताळली मुख्यमंत्री साहेब. फक्त थोडंफार राजकारण होत असतं त्याच्यामध्ये राजकारण आणून साहेब म्हणजे विरोधी पक्ष असू किंवा कोणी असू. आताचं सरकार हे शेतकऱ्यांची बाजून आहे असं तुम्हाला वाटतं का? हो हो, मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यावेळेसच 2 लाख रुपये एकरी मदत केलेली. सर्वप्रथम निर्णय मुख्यमंत्र्यांनी साऱ्या शेतकऱ्यासाठीच निर्णय घेतलेला आहे. आता थोडं बहुत मागापुढं होत असेल. माझं नाव कृष्णा रामनाथ पारदे, मोबाईल नंबर 74-98-36-21-77.